लोकसत्तेमध्ये एक बातमी मला वाचायला मिळाली आणि मी त्याची माहिती घेतली कासेगाव एज्युकेशन सोसायटी मोदय दोन हजार चार मध्ये त्या ठिकाणी मिळाली स्वस्त दराने मिळाली चौदा एकर जमीन अठरा वर्ष झाले काही कॉलेज सुरू झालं नाही या चौदा एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन सरकारच्या मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनात गेली आणि त्याचा तीस पट मोबदला मिळाला म्हणजे अध्यक्ष मोदय दोन हजार बारा मध्ये साठ लाख चौतीस हजार रुपयाचा मोबदला सरकारकडनं घेतला आणि एकही पैशाची वीट त्या ठिकाणी रचली नाही खरं म्हणजे सवलतीच्या दरामध्ये जर जमीन मिळाली असेल तर ती ज्यावेळी एक्वायर होते त्यावेळी अध्यक्ष मोदय त्याला पूर्ण कम्पेन्सेशन मिळत नाही उलट सवलतीच्या दरात जी जमीन आपण देतो त्याच्या करारपत्रामध्ये लिहिलं असतं की सरकारी प्रकल्पाकरता लागली तर त्या दरामध्ये जेवढे पैसे दिले आहेत तेवढ्या पैशामध्येच ती जमीन या ठिकाणी परत घ्यावी लागेल पण अध्यक्ष मोदय एवढंच नाही पनवेल तालुक्यात याच संस्थेने मोरबे गावात देखील बारा एकर जमीन महाविद्यालय सुरू करण्याकरता शासनाकडनं घेतली आता विरार अलिबाग कॉरिडॉर याच भागात जाणार आहे शहाण्णव हजार पाचशे चौरस मीटर क्षेत्रापैकी हजार चौरस मीटर क्षेत्र हे विरार अलिबाग मार्गिकेच्या भूसंपादनात आहे आता कोट्यावधी रुपयाचा या ठिकाणी मोबदला कारण आपण चारपट केलाय चारपट मोबदला अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या संदर्भात जमिनीचा ताबा मिळाल्यापासून दोन वर्षाच्या आत विनियोग करायचा होता दोन्ही जमिनीवर विनियोग झाला नाही आणि आज जर शर्तभंग झाला असेल तर शर्तभंग झालेल्या जमिनीला चार पट दोन पट मोबदला देऊन सरकारी जमीन सरकारने पुन्हा परत घ्यायची कोणती या ठिकाणी अध्यक्ष मोदय व्यवस्था आहे खरं म्हणजे कासेगाव कोणाचं आहे माहिती आहे आमचे मित्र या ठिकाणी नाही आहेत म्हणून मी आता त्या संदर्भात बोलणार नाही पण सगळ्यांनाच माहिती आहे पण अशा प्रकारे सब मंत्र्यांच्या संदर्भात होणार असेल हे योग्य नाही आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारे सरकारच्या जमिनी घेऊन सरकारलाच द्यायच्या असतील मग अध्यक्ष महोदय ही इतकी चांगली पद्धत आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज वगैरे सुरू करण्याकरता एकही पैसा खर्च करायची आवश्यकता नाही पन्नास टक्के जमीन सरकारच्या प्रकल्पाला द्या चारपट त्यातनं पैसे मिळवा आणि आपलं कॉलेज सुरू करा आणि अध्यक्ष महोदय आमचे अजून एक मित्र या ठिकाणी आहेत आहेत या राज्यमंत्री अध्यक्ष महोदय राज्यामध्ये कॉलेज वाटप संभाजीनगर सिल्लोड मध्ये सहा कॉलेजसाठी एकदम राज्य सरकारकडनं लेटर ऑफ इंटेंट आणि कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रतिकूल मत दिलेलं असताना देखील एका झटक्यात अरे सगळं एकदमच थोडे करायचं आहे एक कॉलेज काढा चांगलं चालवा प्रतिकूल मत असताना सहा सहा कॉलेज प्रकरण उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि त्याच्यात शेरा पास केला आर्बिट्ररी एक्सरसाइज ऑफ पॉवर हा शेरा दिलाय अध्यक्ष मोदय अशा प्रकारे आर्बिटरी एक्सरसाइज ऑफ पॉवर आता या ठिकाणी पार्टी मार्फत अनेक योजना राबवल्या जातात हे संबोधी परीक्षा केंद्र या संस्थेला डायरेक्ट पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट एक्सपिरियन्स काय काहीच नाही केवळ या करता की ही संस्था एक भाऊ काँग्रेसमध्ये आणि एक भाऊ राष्ट्रवादीमध्ये हा भीमराव हत्ती अंबिरे म्हणून आहेत त्यांची संस्था आहे त्यामुळे अध्यक्ष मध्ये चाललं काय आहे हेच या ठिकाणी समजत नाही